नियमशास्त्र सुद्धा म्हणजे जे विधर्मी जातीमधून जे लोक आलेले होते प्रभूमध्ये मंडळीमध्ये त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण करण्याचा ते नेहमी प्रयत्न करायचे. तर म्हणून पॉल त्यांना मुद्दाम आणि उद्देशून लिहितो की आपलं जे तारण झालेलं आहे ते आपल्या धार्मिक कृत्येद्वारे नव्हे आणि त्याचबरोबर आपल्या चांगल्या कृत्याद्वारे नव्हे आणि आपल्या तत्व ज्ञानाद्वारे सुद्धा नव्हे, तर फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या बलिदानावर विश्वास ठेवूनच आपलं तारण होऊ शकतो आणि देवाबरोबर आपला समेट होऊ शकतो. कारण पॉल पण एक असा व्यक्ती होता जो नियमशास्त्र काटेकोरपणे पाळत होता, पण जेव्हा ख्रिस्तासोबत त्याची भेट झाली तर त्याला कळून आलंय की नाही, हे नियमशास्त्र कधीच मला देवाजवळ घेऊन जाऊ शकत नाही. कारण नियमशास्त्र जे आपली सद्विवेक बुद्धी आहे त्याला नेहमी दोषी करार देते. आपल्यामध्ये दोन कॉन्शियस आहेत, दोन सत्सद्विवेक बुद्धी आहे, ज्याला आपण कॉन्शियस आणि सबकॉन्शियस म्हणतो. तर जे सबकॉन्शियस आहे ते ज्या जुन्या गोष्टी ज्या मेमरीज आहेत त्या आपल्या मनामध्ये त्या ठाम असतात, त्या सहसा निघत नाहीत. म्हणून पॉल लिहितो रोमच्या मंडळीला की तुम्ही तुमच्या सत्सद्विवेक बुद्धीला नव करा, त्याला नवीन करा. जेव्हा तुम्ही त्याला नवीन करणार आणि ते नवीन तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्ही ख्रिस्ताने जे कार्य केलेले आहेत त्या कार्यांवर तुम्ही विश्वास ठेवणार आणि त्याची कबुली देणार. तर तेच वचन देवाने केलेले ते कार्य तुमच्या जीवनामध्ये तुमच्या त्या सबकॉन्शियसला जे सत्सद्विवेक बुद्धी आहे त्याला शुद्ध करेल आणि तुम्ही मुक्तरित्या प्रभूसाठी जगू शकणार. आणि म्हणून मागच्या आठवड्यामध्ये आपण रोमकरस पत्र आणि त्याच्या 6व्या अध्यायामध्ये होतो आणि आपण त्यामध्ये हे बघितलेलं होतं की पॉल म्हणतो जर आपल्याला कृपा झालेली आहे, देवाने जर आपल्याला कृपा केलेली आहे तर काय आपण पाप करत राहावे, नाही. पण कृपा ह्यासाठी आपल्यावर झालेली आहे की आपण ख्रिस्तासारखे व्हावे आणि ख्रिस्तासारखे होण्यासाठी आपल्याला प्रत्येक दिवशी आपला जो जुना मनुष्यत्व आहे किंवा ज्याला आपण ओल्ड नेचर म्हणतो तो प्रत्येक दिवशी वधस्तंभावर खेळायलाच पाहिजे. जर तो खेळेल तरच नवीन मनुष्यत्व अस्तित्वात दिसेल, जो ऑलरेडी आहे पण तो दिसायला पाहिजे. आणि ते दिसण्यासाठी आपल्याला दररोज प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले कार्य जे वधस्तंभावर केले, जर आपण योहान सुवर्तमान त्याच्या 19वा अध्याय आणि 30वा वचन जर आपण वाचलं तर त्यामध्ये येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावर होता त्याने एक गोष्ट बोलला आणि ती गोष्ट काय होती कोणीतरी वाचा. 19:30 योहान 19:30
येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला. येशूने काय म्हटले? पूर्ण झाले. येशू या जगात कशासाठी आलेला होता? आपण रोमकरस पत्र अध्याय 5 मध्ये पाहिलं होतं की येशू कशासाठी आलेला होता. कशासाठी आलेला होता? 5:12. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. 13 वचन. कारण नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होतेच, पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप गणण्यात येत नाही. 14 वचन. तथापि आदामापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले, ज्यांनी आदामाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्यांच्यावरही त्याने राज्य केले. आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे. Yes. तर येशू जेव्हा म्हणतो की पूर्ण झाले, याचा अर्थ असा की जो नियमशास्त्र आदम पाळू शकला नाही येशू ख्रिस्ताने ते पूर्ण केले. आणि म्हणूनच आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्या कारणाने आपण नीतिमान ठरतो. आणि नीतिमान ठरवण्यासाठी फक्त एकच योग्यता आहे आणि एकच कार्य आहे, आणि ते आहे प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले वधस्तंभावरचे कार्यावर फक्त आपण विश्वास ठेवायला पाहिजे. जर आपण विश्वास ठेवू तेव्हाच आपल्या जीवनामध्ये त्या नीतिमत्वाचे कार्य घडून येतील, ते दिसू लागतील. आपली जी सत्सद विवेक बुद्धी आहे ती नवी होत जाईल. प्रत्येक दिवशी त्यामध्ये नवीनीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून आपल्याला फक्त प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या कार्यांवर विश्वास ठेवायचा आहे. आणि हेच रोमकरस पत्र जे पौलाने रोमच्या मंडळीला लिहिलं होतं आणि प्रत्येक त्या मंडळीला लिहिलेलं आहे जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, अर्थात तुम्हाला आणि मला. आपण जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आपल्यासाठी सुद्धा हे पत्र लिहिण्यात आलेले आहे. तर आज आपण समोर वचनामध्ये जाऊया. रोमकरस पत्र अध्याय 6:15 पुढे. त्या अगोदर आपण प्रार्थना करूया. हे आमच्या जिवंत देव बाप्पा, तुझे आभार मानतो आजच्या दिवसासाठी. तुझी कृपा, तुझी दया, तुझी बुद्धी, तुझं ज्ञान, तुझं प्रगटीकरण तू आपल्या वचनाद्वारे आम्हावर प्रकट करतोस, त्याबद्दल तुझे आभार मानतो. आजच्या अध्ययनामध्ये, आजच्या अभ्यासामध्ये आम्ही प्रार्थना करतो की तू तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे आम्हा सर्वांना चालव. आणि रोमकरस पत्र अध्याय 6:15 पुढे शिकत असताना तुझा पवित्र आत्मा आम्हा सर्वांना एक असे प्रकटीकरण देव की आम्हाला कळून यावं की आज देवाची इच्छा आम्हा सर्वांसाठी काय आहे. सर्व विद्यार्थ्यांना आणि मी स्वतःला सुद्धा पवित्र आत्म्या तुझे अधीन करतो. तू आम्हा सर्वांना चालव, तू आमच्याशी बोल, आम्हाला शिकव, कारण तूच उत्तम शिक्षक आहेस आणि तू आज आम्हा सर्वांना शिकवणार आहेस, त्याबद्दल तुझे उपकार मानतो. सर्व मान महिमा आदर तुला देऊन प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो. आमीन, आमीन. या तर आपण 15 वचनामध्ये पाहूया, ज्यामध्ये पॉल म्हणतो, Somebody read 15 words. तर मग काय, आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहोत, म्हणून पाप करावे काय? कधीच नाही. वाचत जा.
आज्ञापालना करता, ज्याला तुम्ही स्वतःचा गुलाम असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात, ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम, किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व आहे अशा आज्ञापालनाचे गुलाम तुम्ही गुलाम आहात. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तुम्ही पापाचे गुलाम होता तरी ज्या प्रकारच्या शिकवणीच्या पदरी तुम्हाला बांधते तिचे पालन तुम्ही मनापासून केले आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झालात, म्हणून देवाची स्तुती असो. तुमच्या बस ओके 15 वचन सांगते आपल्याला. थँक्यू. तर मग काय? पॉल इथं रोमकराच्या मंडळीला, जिथे यहुदी लोकही होते आणि विधर्मी सुद्धा होते, तो त्यांना हे पत्र लिहिता वेळेस त्यांच्याशी संवाद साधत आहे. खर तर पवित्र आत्मा त्याच्याद्वारे त्यांच्याशी बोलत आहे आणि त्यांना सांगत आहे, तर मग काय? आपण नियमशास्त्रा अधीन नसून कृपेच्या अधीन आहोत, म्हणून पाप करावे काय? कधीच नाही. म्हणजे पॉल त्यांना हे सांगत आहे की कृपा किंवा कृपेचं काळ आम्हा सर्वांना जे मिळालेलं आहे त्याचा उद्देश एक वेगळाच आहे. म्हणजेच ही कृपा फक्त या जगामध्ये जगिकरित्या जगण्यासाठी आम्हाला देण्यात आलेले नाही, पण देवाची इच्छा पूर्ण करण्याकरिता देण्यात आले. आणि म्हणून 16 वचनामध्ये तो म्हणतो, आज्ञा पालना करता ज्याला तुम्ही स्वतःच गुलाम असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात, ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम, किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात, हे तुम्हाला ठाऊक नाही का? इथं आज्ञापालनेवर पॉल जोर देतो आणि ह्या जेव्हा तो आज्ञापालनेवर भर देतो तर इथं तो दोन स्वामी विषयी गोष्ट करतो, एक आहे पाप आणि दुसरा आहे नीतिमत्व. आणि आपण सर्वांना ठाऊक आहे की पहिले योहान अध्याय 3:8 मध्ये काय लिहिलेलं आहे, काय कोणी वाचू शकते? पहिले योहान 3:8. योहान कृत शुभ. मैं पढूं क्या? प्लीज पढ़िए. योहानाला पहिले पत्र अध्याय 3:8. पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे. सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला. येस आमीन. इथे स्पष्ट रीते लिहिलेलं आहे की पाप करणारा कोण आहे? सैतान आहे. बरोबर. म्हणजे इथं दोन स्वामी आहेत, एक आहे सैतान आणि दुसरा आहे देव. देव आपल्याला नीतिमत्व ते मध्ये वाढण्यासाठी आज्ञापालन करण्यासाठी बोलवतो आणि सैतान आपल्याला त्याचे गुलाम बनवण्यासाठी आज्ञापालन करण्यासाठी बोलवतो. म्हणजे आज्ञापालन कुठे ना कुठे एकाच व्यक्तीकडे कार्य करू शकतो. आपण ज्या प्रकारे पाहतो की देवाने जेव्हा आदमाला म्हटलं की ज्या दिवशी तू ह्या झाडाचे फळ खाशील तू नक्कीच मरशील किंवा अवश्यच तू मरशील, आणि ते देवाने केलेले करार होते,
पहिल्या आदमाबरोबर आणि आपण तिथं पाहतो की त्याने देवाची आज्ञा मोडून सैतानाची आज्ञा त्याने मानले म्हणजे सैतानाच्या आज्ञेचं त्याने पालन केले आणि म्हणून आपण पाहतो की सैतान तो आरंभापासून पाप करणारा होता आणि योहान 8:44 ह्या वचनानुसार तो पाप करणाऱ्यांचा पिता आहे. आपण पाहतो की ह्या जगामध्ये पाप आले म्हणून पॉल इथं म्हणतो की ज्यांनी पाप केलेही नाही त्यांना सुद्धा त्या पापामुळे मरण आले. ज्या प्रकारे तू इथं म्हणतो 17 वचनात तुम्ही पापाचे गुलाम होता तरी ज्या प्रकारच्या शिकवणीच्या पदरी तुम्हाला बांधले तिचे पालन तुम्ही मनापासून केले आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झालात म्हणून देवाची स्तुती असो. तुमच्या देह स्वभावाच्या दुर्बलतेमुळे मनुष्य व्यवहाराप्रमाणे मी बोलत आहे कारण जसे तुम्ही आपले अवयव स्वैराचार करण्याकरता अमंगळपणा व स्वैराचार यास गुलाम असे समर्पण केले होते तसे आता आपले अवयव पवित्र करण्याकरिता नीतिमत्वाला गुलाम असे समर्पण करा. पॉल इथं स्पष्ट आहे रोमकरासच्या मंडळीला सांगण्याकरिता की आपण आता स्वतःला जरी आपण देवाची लेकरं आहोत पण आज्ञापालनाकरिता आपण स्वतःला नीतिमत्वाचे गुलाम म्हणून असे गृहित धरायला पाहिजे आणि आपल्याला नीतिमत्वतेचे कार्य करण्याकरिता स्वतःला समर्पण करायला पाहिजे. नीतिमत्वाचे कार्य एक व्यक्ती तेव्हाच करू शकतो किंवा एक विश्वासणारा तेव्हाच करू शकतो जेव्हा तो हा विश्वास करतो की तो नीतिमान आहे आणि ही नीतिमत्वता आपल्याला येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याद्वारेच प्राप्त होते. जर आपण म्हटलं की मी कृत्य करील आणि मी नीतिमान होईल तर असं होऊ शकत नाही. आपल्याला अगोदर विश्वास करावा लागेल की मी ख्रिस्तामध्ये नीतिमत्व झालेला आहो, देवाने मले ख्रिस्तात नीतिमान केलेला आहे. तर प्रियांनो, नीतिमत्वाचे कार्य आम्हा सर्वांसाठी करणे खूपच सोपे होईल कारण हे जे कार्य आहे आपण स्वतःच्या बळाने किंवा शक्तीने करीत नाही पण जो पवित्र आत्मा आपल्या अंतकरणात वस्ती करतो तो आपल्याला उभारणी करतो की आपण नीतिमत्वाचे कार्य करू आणि जेव्हा आपण त्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने किंवा नेतृत्वाने ते नीतिमत्वाचे कार्य करतो तिथे आपण आध्यात्मिक फळ कार्य करताना पाहतो जे आपल्या जीवनातून दिसतात आणि आपल्या जीवनामध्ये ते कार्य करतात. म्हणून पॉल इथं म्हणतो की प्रत्येक दिवशी आपले एक समर्पण असायला पाहिजे आणि ते समर्पण म्हणजे नीतिमत्वाचे कार्य. आणि इथं काय म्हणतो तो आपले अवयव पवित्रीकरणाकरिता नीतिमत्वाला गुलाम असे समर्पण करा म्हणजे नीतिमत्वाचे जे कार्य आहेत ते आपल्याला पवित्र होण्यास सहाय्य करतात, ते आपल्याला प्रभूच्या अधिक जवळ जाण्यासाठी कार्य करतात. मोसेस माइक बंद कर. ओके. 20वा वचन सांगते
तुम्ही पापाचे गुलाम होता तेव्हा नीती महत्व संबंधाने बंधमुक्त होता, तर ज्या गोष्टींची तुम्हाला आज लाज वाटते त्यापासून तुम्हाला त्यावेळेस काय फळ प्राप्त होते होते, यांचा शेवट तर मरण आहे। इथं पॉल आपल्या भूतकाळी जीवनाविषयी सांगत आहे आणि आठवण करून देत आहे कि काय ज्या गोष्टींची लाज आज आपल्याला वाटते पुन्हा पुन्हा तर त्या गोष्टी आपण ख्रिस्तामध्ये येऊन सुद्धा करत तर नाही ना, कारण तो म्हणतो की याचे शेवट काय आहे, मरण आहे। आणि हे जे काडे आहेत हे आम्हाला पापाचे गुलाम करतात, पण जेव्हा आपण नीती महत्व संबंधाने जर आपण पापापासून बंधुमुक्त होतो तर आपण नीती संबंधाने गुलाम होतो। 20व्या वचनामध्ये एक कंपॅरिझन एक तुलना करत आहे पॉल, तो सांगते तुम्ही पापाचे गुलाम होता तेव्हा नीतिमत्व संबंधाने बंधमुक्त होता, पण आता आपण प्रभूमध्ये असल्या कारणाने आपण पापापासून बंधमुक्त झालेला आहोत आणि नीतिमत्व संबंधाने आपण गुलाम आहोत। म्हणजे आज आपण बाध्य आहोत नीतिमत्वाचे कार्य करण्याकरिता, कारण जर आपण ख्रिस्तामध्ये येऊन नीतिमत्वाचे कार्य करीत नाही तर आजही आपण पापाचे गुलाम आहोत, म्हणजेच पाप अजूनही आपल्या जीवनामध्ये राज्य करीत आहे किंवा प्रभुत्व चालवत आहे। जर आपल्याला स्वतंत्रपणे जीवन जगायचं आहे किंवा नीतिमत्वाचं एक उदाहरण ठेवून जीवन जगायचं आहे, त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हे विश्वास ठेवावं लागेल की मी ख्रिस्तामध्ये नीतिमत्व आहो, कारण देवाचं जे वचन आहे प्रियांनो ते सामर्थ्य आहे, एक बीज सारखं आहे। तुम्ही आपण जेव्हा शेतामध्ये एक बी पेरतो आपल्याकडे वेगवेगळे प्रकारचे बियाणे असतात, आपण जेव्हा पेरणी करतो आपल्याला ठाऊक नसते, कारण जेव्हा आपण ते बियाणे पाहतो ते एकसारखेच दिसतात, त्याच्यामध्ये काही फरक दिसत नाही, पण आपला हा विश्वास असतो की हे जे बी मी पेरणार आहे हे ही विशेष फळ घेऊन येईल, आणि तो आपला विश्वास असतो आणि त्या विश्वास कारणाने आपण ते बी त्या जमिनीत पेरतो, आणि जेव्हा आपण ते बीज त्या जमिनीत पेरतो तर आपला विश्वास असतो की काही कालांतराने आपण ज्या मनामध्ये त्या बीजाविषयी विचार केलेला आहे तेच फळ आपल्याला दिसणार, आणि मग आपण काही कालांतराने जेव्हा पाहतो तर ते फळ जेव्हा आपल्याला दिसतं तर आपण खूप आनंदित होतो। देवाचं वचन सुद्धा एका बीजाप्रमाणे आहे, आपण जेव्हा त्याची कबुली करत असतो त्याला वारंवार वारंवार कन्फेस करीत असतो तर त्याचे जे फळ आहेत काही कालांतराने आपण आपल्या जीवनामध्ये पाहू शकतो। पुष्कळदा आपण म्हणतो अरे प्रभूमध्ये तर हा व्यक्ती आलेला आहे पण याच्या जीवनामध्ये काही परिवर्तन दिसतच नाही, याचं कारण हे कारण तो प्रभूमध्ये तर आलेला आहे पण अजूनही तो नियमशास्त्राच्या आधीन आहे, म्हणजेच तो स्वतःच्या कृत्यांवर आजही अवलंबून आहे,
की जर चांगले कृत्य करील तेव्हाच मी एक चांगला ख्रिस्त होऊ शकणार. नाही, तर वचन आपल्याला सांगते, देवाचं वचन आपल्याला सांगते, जेव्हा आपण देवाचं वचन बोलायला शिकतो, विश्वासाने कबूल करायला शिकतो, तर तू वचन बीजाप्रमाणे असून आपल्या अंतकरणाच्या जमिनीत जाऊन मुळात इतका घट्ट बसतो. आणि जेव्हा आपण कबुलीद्वारे वारंवार त्यावर पाणी आणि खत टाकत राहतो, तर एके दिवशी आपल्याला त्या जे आपण बी पेरलेलं आहे त्याची कापणी आपल्याला त्या फळाच्या माध्यमातून दिसते. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला समजत आहे मी काय काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? येस येस येस. गुड. ओके, सो वी नीड टू अंडरस्टँड, आपल्याला हे समजायला पाहिजे, जर आपल्याला या जगामध्ये जगायचं आहे तर ते फक्त आपण विश्वासाने जगू शकतो, कारण ख्रिस्ती जीवन हे विश्वासाने जगण्याचं जीवन आहे. इट्स नॉट अ रिलीजन, इट्स अ रिलेशनशिप. हे काही धर्म नाही आहे, हे एक नाते संबंध आहे. आणि हे नाते संबंध आपण प्रभू सोबत जोडलेले नाही, पण स्वयं प्रभूने आपल्या बरोबर हे नाते संबंध जोडलेले आहे. तर जेव्हा आपण देवाचं वचन वाचायला सुरुवात करतो, त्याचं अध्ययन करायला सुरुवात करतो, तर ते वचन आपोआप आपल्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करते. मी असं पुष्कळ कमी बघितलेलं आहे की विश्वासणारे प्रभूमध्ये आल्यानंतर वचनाची कबुली करतात, म्हणजेच पापाच्या विषयी तर कबुली करतातच, पण जे वचन आपल्याला नीतिमत्वतेमध्ये घडवते, आत्म्याचे जे फळ आहे आपल्या जीवनामध्ये आणते, आपण त्या वचनांना पुष्कळ कमी कबुली करतो. वी कन्फेस लेस अबाउट द वर्ड्स विच हॅज पॉवर टू ट्रान्सफॉर्म अवर लाईफ. आणि म्हणून पुष्कळदा आपण ख्रिस्ती जीवनामध्ये असे गृहित धरतो की ख्रिस्ती जीवन जगणे माझ्यासाठी कठीण आहे. पण पॉल इथं खूप सुंदररित्या सांगतो की आपल्याला नीतिमत्वाचे गुलाम समजण्याची गरज आहे, आणि पापासाठी आपण बंधमुक्त झालेला आहोत, म्हणजे ओल्ड नेचर जे जुना स्वभाव आहे तो निघून गेलेला आहे. हा आपला विश्वास असायला पाहिजे. मी आता जुना नाही, मी आता ख्रिस्तामध्ये नवीन आहे, हा आपला विश्वास असायला पाहिजे. कारण जेव्हा आपण हा विश्वास ठेवतो तर ते जे नवीनीकरण जे आपल्या अंतःकरणामध्ये आहे त्या बीजाप्रमाणे ते बाहेर दिसायला सुरुवात होते. आणि त्याच्यासाठी प्रभूने आपल्याला दिलेला आहे आपली जीभ, आपलं टंग. आपण जितकं जास्त त्याचा उपयोग करू तितके अधिक आपण ख्रिस्तासाठी ख्रिस्तासारखे बनत जाऊ. माझ्या प्रियांना 22 वचनात लिहिलेलं आहे, परंतु आता तुम्हाला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ तुम्हाला मिळत आहे त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे. पॉल इथं इमॅजिन करत आहे, तो एक कल्पना करीत आहे की मी जेव्हा देवामध्ये तो होतो पण देवामध्ये नव्हतो, म्हणजे फक्त देवाविषयी मला माहित होतं पण देव काय आहे मला माहित नव्हतं.
पण येशू ख्रिस्ताच्या माध्यमातून मला देव कडून आला आणि त्यावेळेस सुद्धा मी देवाच्या विषयी जाणून फक्त स्वतःला सॅटिस्फाय करण्यासाठी स्वतःला संतुष्ट करण्यासाठी मी असा विचार करत होतो की मी चांगले कार्य करत आहे पण मी पापच करत होतो कारण ते माझे कृत्य जे होते ते मला पवित्र करीत नव्हते पण ते मला अजून अजून देवापासून दूर नेत होते लांब नेत होते. पण इथं पॉल म्हणतो की जेव्हा प्रभू मला मिळाला तर मला कळून आले की मी पवित्र करण्यासाठी वेगळा केला गेलो आहे आणि त्याचे जे शेवट होणार आहे ते सार्वकालिक जीवन. प्रियांनो, हे जे सार्वकालिक जीवन आहे हे आपल्याला देवाने नक्कीच दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणती शंका नाही की आपण जेव्हा हे जग सोडून जाणार तर आपण त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करणार, आपण नक्कीच प्रवेश करू. पण देव आपल्याद्वारे काही अपेक्षा करतो आणि अपेक्षा पहिली म्हणजे की आपलं जीवन पवित्र करण्याकडे वळलेलं पाहिजे. कारण आपण बघितलं की जे पाप करतात ते सैतानाकडून आहे आणि जे नीतिमत्वाचे कार्य करतात अर्थात पवित्र करण्याचे कार्य किंवा स्वतःला पवित्र करण्याचे कार्य करतात ते देवाकडून आहे. का? कारण आपला देव पवित्र आहे. म्हणून पहिल्या पेत्रामध्ये पेत्र म्हणतो देवाने म्हटलेलं आहे की पवित्र व्हा तसा मी पवित्र आहे. बी होली ॲज आय एम होली. तर देवाची जी इच्छा त्याच्या लेकरांसाठी आहे पहिली म्हणजे पवित्र जीवन जगणे आणि पवित्र जीवन आपण फक्त येशू ख्रिस्ताच्या वचनांवर विश्वास ठेवल्याने त्याच्या वचनाची नियमित कबुली करत असल्यानेच आपण ते नीतिमत्वाचं किंवा पवित्र करण्याचं जीवन जगू शकतो आणि ते आपल्यासाठी खूपच सोपं होईल. कारण देवाचं वचन आपल्या मनाचे नवीनीकरण करतो, आपल्या अंतःकरणाचे नवीनीकरण करतो आणि नवीकरण होण्यासाठी प्रत्येक दिवशी आपल्याला विश्वासाची कबुली करणे गरजेचं आहे की मी ख्रिस्तामध्ये देवाचा नीतिमान आहे, देवाने मला नीतिमान ठरवलेला आहे आणि मी पवित्र करण्यासाठी पवित्र करण्याचे फळ जे सार्वकालिक जीवन आहे त्याकरिता मला बोलवण्यात आले आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला देव तिथं प्रतिफळ किंवा रिवॉर्ड किंवा पुरस्कार आपण ज्याला म्हणतो देणार आहे. जर आपण फिलिपे करसपत्र अध्याय 3:14 जर वाचला, कोणीतरी वाचायला मदत करेल. फिलिपे करसपत्र 3:14. फिलिपे करसपत्र 3:14 असं म्हणते, ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील आचरण त्यासंबंधीचे बक्षीस मिळण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. नाही हेच एक ब्रदर, फिलिप करसपत्र 3:14 फिलिप करसपत्र 3:14 बरोबर आहे ना? येस प्लीज.
ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील आचरण पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुनेकडे मी धावतो हेच एक माझे काम. पॉलच्या जीवनामध्ये एक लक्ष आहे ना, त्याच्या जीवनामध्ये एक काम आहे. जर पॉलाच्या जीवनामध्ये काम आहे तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा एक काम असायला पाहिजे. प्रियांनो, देवाने आपल्याला फक्त ह्या जगामध्ये राहून यु नो त्याचे आशीर्वाद प्राप्त करून सुख सुविधा प्राप्त करून काही वेळ काळ म्हणजेच 70 किंवा 80 किंवा 90 किंवा 100 वर्ष जगून हे जग सोडून जाण्यासाठी बोलावले नाही, पण बक्षीस प्राप्त करण्यासाठी बोलावले आहे. आणि ते बक्षीस देवबाप आपल्याला देऊ इच्छितो. तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण ह्या जगात राहून पावलासारखे प्रभूची इच्छा पूर्ण करणार. प्रत्येक विश्वासणारा ज्या दिवशी जेव्हा एक व्यक्ती विश्वासणारा होतो किंवा त्याचा नवीन जन्म होतो त्या दिवसापासूनच त्याच्या जीवनामध्ये देवाची इच्छा सुरू होते, कारण देवाचा पवित्र आत्मा त्याच्या अंतःकरणामध्ये वस्ती करतो आणि तो नियमित त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि जे त्याची ऐकतात तो त्यांच्या जीवनामध्ये देवाची जी इच्छा आहे ती प्रकट करतो. तर आज जेव्हा आपण देवाचं वचन शिकत आहोत तर हे ह्याकरिता की फक्त आपण ज्ञान प्राप्त करून शांत बसू नये, पण आपण ते ज्ञान प्राप्त केल्या कारणाने आपण इतरांना सुद्धा त्या प्रकटीकरणाविषयी जे लोकांचे जीवन परिवर्तित करू शकतो आपल्याला सांगणं गरजेचं आहे. जर पावलाने फक्त ते ज्ञान घेऊन आपलं जगिक जीवनासारखं जीवन जर त्याने जगलेलं असतं प्रियांनो, तर ही जी हे जे पत्र आज आपल्याकडे आलेलं आहे रोमकरास पत्र कदाचित आलेलं नसतं. कारण ह्यामध्ये लिहिणारा जो आहे तो पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं आहे, पण ह्यामध्ये त्या व्यक्तीचे समर्पण सुद्धा आहे, त्याची इच्छा सुद्धा याच्यामध्ये त्याच्या इच्छेचा सुद्धा इथं समावेश आहे. कारण देवाने प्रत्येकाला एक स्वतंत्र इच्छा दिलेली आहे आणि बक्षीस मिळविणे हे देवाने आपल्या स्वतंत्र इच्छेवर निर्भर केलेले आहे. ही जी बक्षिसे जे आपल्याला मिळतील ते आपल्यावर अवलंबून आहे की आपण ते बक्षिसे मिळविण्यासाठी तयार आहोत का. आता ऑलिम्पिक्स सुरू आहेत आणि त्या ऑलिम्पिक्स मध्ये आपण पाहतो की प्रत्येक देशाचे ऍथलीट्स खेळाडू तिथे येतात आणि प्रत्येकाचा एकच लक्ष असतो की मला बक्षीस मिळायलाच पाहिजे. आणि बक्षीस मिळवण्यासाठी ते कितीतरी महिने किंवा वर्ष अध्ययन करतात, अभ्यास करतात, खूप प्रॅक्टिस करतात आणि त्या प्रॅक्टिस मध्ये किंवा त्या अभ्यासामध्ये त्यांचा एकच लक्ष असतो की मला बक्षीस आणायचंच आहे. पण आपण पाहतो ह्या जगातलं बक्षीस इथंच राहणार, पण ज्या बक्षिसासाठी आपण झटतो किंवा आपण आपली इच्छा किंवा आपली तयारी दाखवतो प्रियांनो, ते बक्षीस कधी आपल्यापासून हिसकवू शकणार नाही, कोणीही ते आपल्यापासून हिसकवू शकणार नाही. त्याचं कारण हे जे बक्षीस राहील ते सार्वकालिक राहील आणि ते नेहमी तुम्हाला या गोष्टीचं आठवण करून देईल
या जगात राहून सुद्धा तुम्ही त्या प्रभूसाठी कार्य केलेले आहेत, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी कार्य केलेले आहेत, म्हणून ते बक्षीस तुम्हाला मिळालेले आहे आणि ते फक्त तुमच्या इच्छेला समोर दाखवून तुमची इच्छा तुम्ही देवासाठी दाखवलेली आहे की नाही प्रभू मला तुझ्यासाठी काय करायचं आहे, मला तुझ्यासाठी काय करायचं आहे। तर प्रियांनो आपल्याला एक गोष्ट इथं पॉल सांगू इच्छितो की आपण नंबर वन पवित्र करण्यासाठी वेगळे केलेले गेलं, ज्याचा जो शेवट आहे तो सार्वकालिक जीवन आहे, आणि दुसरं मी सांगितलं की बक्षीस, आणि ते आपण जेव्हा इतरांना सुवार्ता सांगतो प्रभूमध्ये वाढवतो त्यांना शिष्य होण्यासाठी तयार करतो, देव आपल्याला नक्कीच ते आशीर्वाद बक्षिसाप्रमाणे देतो। म्हणून ह्या दोन गोष्टी आपल्या जीवनामध्ये असणे खूप गरजेचं आहे। आणि 27-23 वचन स्पष्टपणे सांगतो की पापाचे वेतन मरण आहे। म्हणून आपण पाहतो की जेव्हा देवाने त्या पहिल्या मनुष्याला म्हटलं होतं की ज्या दिवशी तू माझं करार मोडशील तू निश्चितच मरशील, आणि आज पाहतो आपण की देवाचा आत्मा त्या लोकांमध्ये अजूनही नाही आहे ज्या लोकांनी ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकार केलेले नाही। तर म्हणून आजही त्यांच्यासाठी मरण निश्चित आहे, सार्वकालिक मरण निश्चित आहे, कारण देवापासून तर ते विभक्त आहेतच, पण त्या सार्वकालिक जीवनापासून सुद्धा ते विभक्त आहेत, कारण त्यांच्या जीवनामध्ये पाप आहे आणि पापाचे वेतन मृत्यू आहे, है ना। आपण जेही कृत्य करतो त्याचं आपल्याला वेतन प्राप्त होते, है ना। आपण ऑफिसेसमध्ये काम करतो किंवा कोणत्या दुकानात काम करतो किंवा कुठेही आपण जर काम केलं, स्वतःचा बिझनेस सुद्धा केला, व्यवसाय सुद्धा केला, तरी आपल्याला एक वेतनमान प्राप्त होते। त्याचप्रकारे इथं पॉल म्हणतो की पाप करणारा व्यक्ती नक्कीच आपल्या जीवनामध्ये एक वेतन प्राप्त करतो आणि त्याचं वेतन आहे मरण। पण दुसरा भाग त्याच वचनामध्ये तो कृपेचा भाग सांगतो, जर आपण आपले अंतःकरण देवासाठी उघडलं आणि देवाने जे दान सार्वकालिक जीवन म्हणून प्रभू येशू ख्रिस्ता मध्ये आपल्यासाठी ठेवलेले आहे, जर त्यावर आपण विश्वासाची कबुली दिली तर नक्कीच आपल्याला त्या वेतनमानपासून जे मृत्यू आहे आपण नक्कीच त्यापासून स्वतंत्र होऊ किंवा सोडवले जाऊ। तर प्रियांनो हे जे 23 वचन आहे इट्स अ गुड न्यूज, ही सुवार्ता आहे आणि ही सुवार्ता आपल्याला इतरांपर्यंत पोहोचवणे गरजेचं आहे, कारण ही सुवार्ता जर आपण इतरांपर्यंत पोहोचवली तर नक्कीच आपल्यासाठी सार्वकालिक जीवनामध्ये बक्षीस आहे। काल माझ्या मंडळीतले जे शिष्य आहेत त्यांना घेऊन मी एका गावामध्ये गेलो आणि तिथे आम्ही सुवार्ता सांगितली। कमीत कमी 25-30 लोकांना सुवार्ता सांगितली। तिथं सुमारे त्या स्लम एरियामध्ये त्या झोपडपट्टीमध्ये सुमारे 51 घरं होती। त्या अशा परिस्थितीत राहतात की तिथं अजून इलेक्ट्रिसिटी नाही। विचार करा, नागपूर सारख्या शहरामध्ये राहणारे एक स्लम, तिथं अजूनही इलेक्ट्रिसिटी नाही, किती दयनीय अवस्था आहे। आणि ते ज्या ठिकाणी राहतात तो ठिकाण
विद्युत कंपनी ने त्यांना दिलेला आहे, म्हणजे जे सर्व लोकांना विद्युत पुरवठा करतो पण त्याच्या कारकुनांना जिथे ते राहतात त्यांनाच वीज पुरवठा नाही, विचार करा तुम्ही। तर अशा परिस्थितीमध्ये तिथं वाला SSU ठीक आहेत, देवाची कृपा झाली आम्ही त्या ठिकाणी गेलो, आम्हाला तिथे एक शांतीचा व्यक्ती मिळाला, त्याच्याशी आम्ही बोललो, त्याला प्रभूविषयी सांगितलं आणि त्याने आम्हाला कमीत कमी त्या 15 घरामध्ये घेऊन गेला आणि आमचे सोबत जे शिष्य होते त्या सर्व शिष्यांनी एक 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 कुटुंबात जाऊन तिथल्या लोकांना सुवार्ता सांगितली आणि काल 15 लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकार केला। प्रेज द लॉर्ड। सांगण्याचा तात्पर्य असा की प्रत्येकासाठी वेतन आहे पण तो वेतनमान मृत्यू आहे, पण देवाचा जो दान आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तो वेतन नाही, तो दान आहे। म्हणजे ते कर्माद्वारे आपण प्राप्त करू शकत नाही, मृत्यू नक्कीच आपल्या कर्माद्वारे आपण प्राप्त करू शकतो पण सार्वकालिक जीवन फक्त दानाद्वारे प्राप्त करू शकतो आणि ते दान प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवाने आपल्याला दिलेलं आहे। म्हणून तारण हे वेतन नाही, तारण हे दान आहे आणि हे प्रत्येकासाठी दिलेलं आहे जे आपलं अंतकरण उघडतात। म्हणून प्रियांनो पहिली गोष्ट पवित्रीकरण आपल्या जीवनात असणे गरजेचं आहे आणि दुसरं सुवार्ता सांगणे आपल्या जीवनामध्ये गरजेचं आहे, कारण जर आपलं जीवन नीतिमत्वतेचं आहे नक्कीच आपण शांत राहणार नाही, कारण जी नीतिमत्वता आपल्याला प्राप्त झालेली आहे ते विश्वासाने आणि कृपेने आणि ते देवाचं दान आहे। तर ते दान, ती कृपा आणि ते विश्वास आपण आपल्या ठाई ठेवू शकत नाही, कारण जो पवित्र आत्मा आपल्या अंतकरणामध्ये आहे तो नेहमी आपल्या अंतकरणात पुचपुच करत असतो, आपल्याला तो पुष्कळ वेळा स्मरण करू इच्छितो की तुम्ही ह्या जगामध्ये नक्कीच आहात पण या जगाचे नाही, तुम्ही एका उद्देशाने या जगामध्ये ठेवले गेले आहात जेणेकरून तुम्ही त्या सार्वकालिक जीवनाविषयी इतरांना सुद्धा सांगावे। ज्या प्रकारे तुम्ही बंधमुक्त झालेले आहात इतरांना सुद्धा तुम्हाला बंधमुक्त करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला पौला सारखी तयारी पाहिजे। पौलाची तयारी होती म्हणून आज रोमकरास पत्र आपल्याकडे आलेलं आहे। तर पौलाची तयारी नसती तर आज पौलाचं नाव आपल्या तोंडावर नसतं। आणि खरंच आपण देवबापाचे आभार मानतो की त्याने पौला सारखे एक समर्पित असे दास निवडले की ज्याच्या माध्यमातून आपल्याकडे देवाच्या इच्छेचं प्रगटीकरण आलेलं आहे आणि रोमकरास पत्र पूर्णपणे जे देवाची कृपा आहे त्या कृपेविषयी आपल्याला शिकवतो। म्हणून प्रियांनो दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, पवित्रीकरण आणि यासाठी रोज आपल्याला स्वतःचं मूल्यांकन करणे खूप गरजेचं आहे। जेव्हा आपण स्वतःचं मूल्यांकन करतो की आज मी काय बोललो, आज मी काय बघितलं, आज मी काय विचार केलं, आज मी काय ऐकलं, आज मी काय केलं, जर आपण स्वतःचे मूल्यांकन प्रत्येक दिवशी करतो तर पवित्र आत्मा नक्कीच आपल्याला सहाय्य करतो
परिवर्तित होण्यासाठी, कारण तो आपल्या अंतकरणात याकरिताच वस्ती करत आहे की आपल्याला तो आतून बाहेर परिवर्तित करेल। अजून त्याचा दुसरा उद्देश नाही आहे, कारण देवाची इच्छा आहे कि जर आपण म्हणतो की मी देवाचं मूल किंवा देवाचं पुत्र किंवा देवाची कन्या आहे तर आपल्या मधून देव दिसायला पाहिजे। तर देव तेव्हाच दिसेल जेव्हा त्याचं वचन आपल्या अंतकरणाच्या ठाई मुळात जाऊन बसेल, तेव्हाच देव आपल्या जीवनाद्वारे दिसायला सुरुवात होईल। आणि आपण जिथेही जाऊ ते देवाला घेऊन जाऊ पवित्र आत्म्याच्या रूपात, आणि तो पवित्र आत्मा लोकांच्या जीवनामध्ये कार्य करेल आपल्या सामर्थ्याने, आपल्या अभिषेकाने, आपल्या ज्ञानाने तो लोकांचे जीवन परिवर्तित करेल। म्हणून हे दोन गोष्टी आपल्या जीवनामध्ये असणे गरजेचं आहे। कन्फेशन, दॅट्स मोर इम्पॉर्टंट, अँड सेकंड प्रोक्लेमेशन। कन्फेशन अँड प्रोक्लेमेशन, कबुली देवाच्या वचनाची, आणि दुसरा घोषणा इतरांच्या जीवनात की प्रभू त्यांना सार्वकालिक जीवन द्यावे ह्याकरिता। तर आपल्याला नीतिमत्वाचे दास व्हायचे आहेत, नीतिमत्वाचे गुलाम व्हायचे आहेत, आणि नीतिमत्वाचे दास म्हणजे पवित्रीकरण आणि प्रभूची इच्छा पूर्ण करणारे सार्वकालिक जीवनाच्या दिशेने बक्षीस प्राप्त करण्यासाठी समोर वाढणारे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे माझ्या प्रियांनो। जर आपण असं करत गेलो नक्कीच देवाचे जे आध्यात्मिक आशीर्वाद आहेत विपुल रित्या आपण आपल्या जीवनामध्ये पाहू शकणार। म्हणून पॉल इथं म्हणतो की आपल्याला त्या दानासाठी त्या दानासाठी देवाला आभार मानायला पाहिजे, देवाचे आभार मानायला पाहिजे की ते दान त्याने आपल्याला दिलेलं आहे। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, आमेन। काही प्रश्न याच्यावर तुमच्याकडे? एनी क्वेश्चन्स डू हॅव? काही समजलं नाही असं? हा समजा तसं बरोबर, और बहुत अच्छा मराठी डांस किया, बहुत बढ़िया किया, धन्यवाद। और प्रश्न ये है जी कि जैसे बहुत सारे लोग कंफ्यूज भी है, बहुत कुछ ऐसी होते हैं, जैसे कि हम सोचते हैं कि पाप पाप आपकी आवाज। हाँ एक मिनट, हाँ बोलिए। अभी आवाज आ रहा है ना? हाँ बोलिए। हाँ तो क्या होता है कि कभी ना कभी रोज बरोज जिंदगी में कहीं ना कहीं कुछ ऐसी सिचुएशन में पाप होते रहते हैं, या कभी ऐसी सिचुएशन होती है कि जैसे अभी समझो हमने बपतिस्मा लिया है, ठीक है, तो बहुत ये होता है कि बपतिस्मा लेने के बाद पाप नहीं होना चाहिए, लेकिन कभी कभी बपतिस्मा लेने के बाद भी पाप हो जाता है, कुछ ऐसे पाप हो जाते हैं। हाँ तो फिर उसके लिए हमें गाइडनेस चाहिए कि जैसे कि समझो बपतिस्मा लेने के बाद हुआ तो कभी करने के टाइम तो हो जाता है लेकिन बाद में पश्चाताप होता है, थोड़ा डर लगता है। सही। हाँ। हाँ। तो उसकी माफी मिली कि नहीं मिली क्वेश्चन होती है। राइट। हमें क्या करना चाहिए? सर देखिए, बाइबल में दो प्रकार के पाप के विषय में लिखा है, जन्म पाप और कर्म पाप।
ठीक है, आदम के द्वारा अपने जीवन में जन्म पाप आए, प्रभु यीशु मसीह ने हमें जन्म पाप से भी अपने लहू के द्वारा शुद्ध किया, और दूसरा हमें कर्म पाप से भी प्रभु यीशु मसीह ने ऑलरेडी शुद्ध किया। ठीक है, पहली बात जो हमको समझने की आवश्यकता है वो ये है कि हम जो है अपने क्या बोलेंगे कॉन्शियस को कैसा रखते हैं, हमारा जो विवेक है। यदि आप ये सोचेंगे कि मैं आज पाप नहीं करूंगा, आप निश्चित ही पाप करेंगे। लेकिन यदि आप अपने आप को पवित्र आत्मा के हाथ में दे देते हैं, पवित्र आत्मा हमको क्यों दिया गया है, वो क्यों हमारे हमारे आत्मा में बसा हुआ है, वो इसीलिए ताकि जो मसीह का जो जीवन है जो पवित्र आत्मा के द्वारा हमें पाया जाता है वो बाहर आए। तो उसके लिए हमें पवित्र आत्मा के अगुवाई की हर दिन आवश्यकता है, और जब हम पवित्र आत्मा के हाथ में अपने आप को देते हैं तो यदि ऐसी कोई सिचुएशन हमारे सामने में आ भी जाती है कि हम पाप मतलब आप पाप हो, तो पवित्र आत्मा अपने लिए एक दूसरा रास्ता निकाल देता है। लेकिन यदि समझो हमने पवित्र आत्मा को नहीं सुन पाए और हमसे गलती हो भी गई, तो पहला यूहन्ना अध्याय 1:9 में लिखा है, यदि तुम अपने गुनाहों को मान लो तो परमेश्वर तुम्हें क्षमा करने में विश्वास योग्य और तुम्हें सब अधर्म से शुद्ध करने में धर्मी परमेश्वर। अभी नेक्स्ट क्लास में जब हम 7वें अध्याय में आएंगे तो वहां पे फ्लेश और स्पिरिट के विषय में पौलुस के जो संघर्ष है उसके विषय में हम देखेंगे, जहां पे पौलुस कहता है कि मैं किस रीति से लड़ता हूं। तो उसके विषय में हम नेक्स्ट इसको देखेंगे। ठीक है, ओके, थैंक यू सर, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू। तो आइए हम प्रार्थना करेंगे अगली क्लास के लिए। हमारे स्वर आमच्या स्वर्गातील जीवन, आई रिक्वेस्ट दिस टाइम आमच्या मध्ये सिस्टर लीना आहेत, कृपया प्रार्थना कराल। यस पास्टर। ओके महेश सर, आपका म्यूट कर दीजिए। हाँ हाँ, यस, थैंक यू। आपण आपले नेत्र बंद करूया आणि प्रभूच्या प्रार्थनेत जाऊया। प्रार्थना करू। पवित्र पवित्र प्रेमळ पित्या, संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता आमच्या स्वर्गीय जिवंत देवप्पा, ही सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात दिलीस प्रभू, खूप खूप धन्यवाद देते बाप्पा। आम्ही सर्वजण तुझ्या समक्षतेत उपस्थित झालो आहोत प्रभू। प्रभू तू आम्हाला निवडलेले आहेस प्रभू, धन्यवाद देते प्रभू। तू आम्हाला पवित्र आत्म्याचं दान दिलेस प्रभू, धन्यवाद देते प्रभू, की आजपर्यंत तू आम्हाला सुरक्षित ठेवलंस, आरोग्यपूर्ण जीवन दिलंस प्रभू, धन्यवाद देते। तू दिलेल्या प्रत्येक श्वासासाठी प्रभू, प्रभू तू आमचा तारणारा आहेस, मार्ग सत्य व जीवन तूच आहेस प्रभू। तू प्रीतीने परिपूर्ण आमचा देव बाप आहे, त्या प्रीतीने तू आम्हाला तारणाचा मार्ग दिलास। आज अतिशय खोल विचार असलेल्या रोमकरस पत्र या पुस्तकात आम्ही शिकत असताना प्रभू, तू आम्ही सैतानावर विजय मिळवू शकतो, आमचे ख्रिस्ती जीवन कसे जगावे हे पावलाने आम्हाला दाखवून दिले आहे प्रभू। आम्ही पापापासून प्रभू तुझ्या रक्ताने शुद्ध झालेले असे आहोत, कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाची कृपा आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन मिळालेले, ही आनंदाची सुवर्ता आम्ही आज पास्टर निकेतनद्वारे आमच्या पर्यंत दिली आहेस प्रभू। खरोखर प्रभू धन्यवाद देते आजच्या ह्या अभ्यासासाठी प्रभू। आम्ही पापाचे गुलाम नसून बंधमुक्त झालेले आहोत, आम्ही नीतिमत्वाचे गुलाम असे झालेले आहोत प्रभू। आमची आध्यात्मिक वाढ होत असताना प्रभू तू आमच्यावर तुझी कृपा अनुग्रह याचा वर्षाव तू आमच्यावर कर प्रभू। चांगुलपणाचे जीवन, नीतिमत्वाचं जीवन जगण्यास मार्गदर्शन कर बापा। आजचा संपूर्ण अभ्यास
आम्ही रोज आणि रोज मनन करावा अशी सद्बुद्धी तू आम्हाला दे. खरोखर प्रभू परिस्थिती कशीही असू दे प्रभू, आम्ही तुझ्या नीतिमत्तेत चांगुलपणात चालावे असे तू दयेने कृपेने होऊ दे. इथे जमलेल्या प्रत्येकासाठी मागते प्रभू, प्रत्येकाला तू तुझ्या आशीर्वादाने भर. प्रभू येशूच्या थोर आणि गौरवी नावाने मागते म्हणून तो एक बाप्पा. आमेन आमेन आमेन. थँक्यू सिस्टर. आपण सरळ दुसऱ्या क्लास मध्ये जाऊया. आपल्यामध्ये न्यूटन सर आहे. सर वी वेलकम यू. सो दिस इज युअर टाइम सर टू take your studies. Thank you. Praise the Lord, sir. Praise the Lord, praise the Lord. Hope you are doing well. Yes, sir, by the grace of God. Yes. How is your family and ministry? Yes, sir, family is also blessed. Ministry also going on well. Yes. So, what about the COVID ratio there? Is it sir, in Nagpur, COVID ratio is less, but the other parts of Maharashtra, like we can say, west or east Maharashtra is horrible. There are so much cases every day, 900, 800 like that. Yeah, so we are praying for this west Maharashtra and all. But in central Maharashtra and Vidarbha, we have controlled. Because, yes, but there are chances of third waves. But we are praying that it should not come. Even in Kerala also, I heard there are expanding. Yes. Yeah? Kerala is suffering a lot. Yeah. I don't know why. It was the first state which controlled the COVID. Yes. Wave came. Appreciated by us. When God has to show mercy on us. That's all. Yes, sir. Right, right. Yeah. Just now lockdowns, just they have started the... no lockdown now. Unlocking is going on from 1st August. Yeah. So we'll see. Here in Chennai again, it increased. So they some strict containment zones, and then are blocked. Where public go, all those places are blocked. Almost 10 or 12 places in Chennai. Okay. Yes, the marketplaces were blocked. So, okay. As the chief minister also said, uh-huh. Properly, then we need to impose a strict, yes, sir. Lockdown. So we need to pray for the mercy of God. Sure, sure, sir. Yes, it's really important. I was told that the alumni meeting went on for DBC a few yes, days. Yes, yes. Yeah, I also heard. But sir, I really don't have time, for because I have a shop, I have ministry like that. So I was Satish. Satish from Nagpur. Yeah. Do you know him? Satish Yangal, no. Sir, was he graduated from DBC? I suppose. No, he was not. A short man. I don't. Get the second name, we call him Satish. He was short and black. Yeah. Right? That is Satish Nathaniel, you are asking? Maybe. Yes. Short one? Yeah. Yes, right. Satish, yes, Satish Nathaniel, right. Yes. Where is he now? He is in Nagpur, sir. Uh-huh. He's doing wonderful work. Uh-huh. He has his own church building and wonderful. Mm-hmm. Yeah. Mm. Then what about this Justin Walter? There was a man who was... Yes, Justin Walter is also here. But I don't know much about him, sir. Pastor Satish Nathaniel knows him well, but I don't know. Satish was my junior, one junior. Okay. In DBC. Okay. So they all had their alumni meeting in Zoom. Yesudas told me he was invited. Okay. SB Singh coordinated the whole thing, it seems. Right. Yeah. Well, nice to see you, Niketan. God bless you. Me too, sir. God bless you, sir. Yes. So, let me see your faces before I get into the
Praise the Lord, Pastor. आपके घर में मटका है? बढ़िया. In fridge. I'm sitting in kitchen, Pastor. Nation work is going on, na? Yeah, so, I know that women have a lot of responsibility at home. Right. So, who else? Selena Jacob? Yeah, praise the Lord. Praise the Lord. Who else? Brother Mahesh? See? Yeah, good. Where about Naidu Garu? Where is he? Naidu? Yeah. I have not seen him for a long time. Yeah, he is here. Naidu sir? Okay. So, Ketan, would you translate for me from? Sure, sir. Marathi. Yes, yes. Okay then. So I'll then put it into in English then. Yes, sir, yes. So we are studying about the book of Matthew. Or आणि आपण मत्ते शुभ वर्तमान याचा अभ्यास करीत आहोत. Before we get into the class, I request someone to lead us in prayer, in a short prayer. आणि आपल्या क्लास मध्ये जाण्या अगोदर कोणाला तरी मी विनंती करतो की एक लहानशी प्रार्थना करावी. सिस्टर गीता प्रार्थना कर. अपन प्रार्थना करो. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर महान पिता गौरव बाप प्रभू धन्यवाद. इत अंतकरण घेऊन आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत. तुला धन्य म्हणत आहोत. तुला उंचावत आहोत प्रभू. धन्यवाद देतो या दिवसासाठी प्रभू. हा सुंदरसा दिवस प्रभू तू आमच्यासाठी राखून ठेवलेला होता प्रभू. सुंदरशी वेळ तू दिलेली आहे. तुझ्या वचनातून तू आम्हाला चालवणार आहेस प्रभू. आणि सुंदर असा आनंद स्वर्गीय आनंद अनुभवण्याचा प्रभू तू आम्हाला प्रभू आशीर्वाद देणार आहेस. धन्यवाद देतो प्रभू. इथे जमलेल्या प्रत्येक माझ्या भाऊ बहिणींना तू आशीर्वादित कर प्रभू. तसेच आम्ही पास्टर्स साठी विनंती करत आहोत प्रभू. त्यांना तू प्रभू वचनातून चालवत असताना प्रभू त्यांना पवित्र आत्म्याचा प्रभू आशीर्वाद दे प्रभू. आणि त्यांनी जे वचन ते आम्हाला समजवून सांगणार आहेत प्रभू त्याच्याकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करावं म्हणून प्रभू तू आम्हाला पवित्र आत्म्याने भर प्रभू, बुद्धीने भर प्रभू. आणि ती वचन प्रभू आम्ही ऐकावीत आणि प्रभू त्याचं मनन करावं आणि ती इतरांपर्यंत पोहोचावीत असं होऊ दे प्रभू. ही छोटीशी विनंती प्रभू येशूच्या नावाने मागते म्हणून ऐक. आमेन. So we have seen the writer of the book of Matthew. आणि मागील दिवसामध्ये आपण मत्तेचा जो लेखक आहे त्याच्याविषयी आपण शिकलेलो. The other name of Matthew is called as Levi. आणि त्या मत्तेचे जे नाव आहे त्याचं नाव आहे लेवी. The meaning of the name Matthew is a gift of God. आणि मत्ते या नावाचा अर्थ होते देवाचा दान. He was a tax collector in Capernaum. आणि कफरनहूम मध्ये तो एक जकात घेणारा असा व्यक्ती होता. In Matthew and Luke we see the details about the birth of our Lord Jesus Christ. आणि मत्तेच्या शुभवर्तमानात आणि तसेच लुक शुभवर्तमानामध्ये आपण येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी आपण पाहिलेलं होतं. He was one of the apostles of the Lord Jesus Christ. आणि मत्ते हा जो होता तो येशू ख्रिस्ताचा एक प्रेषित होता. So how was the gospel written? तर मग ही जी शुभवर्तमान आहे कशा प्रकारे याच्याद्वारे लिहिण्यात आले. Matthew follows almost what Mark had written.
आणि जी काही मार्क ने लिहिले आपल्या शुभवर्तमान मनामध्ये त्याच गोष्टी लगभग मत्तेने सुद्धा लिहिल्या. We can divide the book of Matthew into two major phases. आणि आपण मत्ते जे पुस्तक आहे याला आपण दोन असे मुख्य भागामध्ये आपण त्याला वाटणार आहोत. The ministry of the Lord Jesus Christ in Galilee for 2.5 years. आणि अडीच वर्ष प्रभू येशू ख्रिस्ताची जी सेवा ते गालिल गालिल देशामध्ये झाली ती. That is a part one, phase one. आणि ते भाग एक आहे. And then the final 6 months in the south among the more nationalistic Jews of Judea, Jews of the Judea. आणि दुसरा भाग जो आहे तो दक्षिण दक्षिण क्षेत्रामध्ये अधिकतर जे 6 महिने होते यहुदी लोकांसोबत येशू ख्रिस्ताने घालवले. Then the difference between the Matthew and the Mark. आणि त्यानंतर मत्ते आणि मार्क मध्ये जे भिन्नता आहे ते आपण पाहणार आहोत. Well, I think from here we have to study, I suppose. आणि मला वाटते की आपण इथून आपल्या अभ्यासाची सुरुवात करायला पाहिजे. Can anyone tell me, have we studied this? काय कोणी सांगू शकते का की काय आपण याविषयी अभ्यास केलेला होता का? रूपरेषा सांगितली होती फक्त मत्तै. ओके, जस्ट आउटलाइन यू हॅव शेअर्ड अबाउट मॅथ्यू. ओके ओके, सो नाउ द डिफरेंस बिटवीन मॅथ्यू अँड मार्क. तर आपण पाहूया मत्ते आणि मार्क मध्ये अंतर काय आहे. यु नो मॅथ्यू वॉज वन ऑफ द 12 आणि मत्ते जो होता तो 12 शिष्यांपैकी एक शिष्य होता. And he had the time to reflect on the 3 years he spent living close to his master. आणि ते जे 3 वर्ष होते तो आपल्या स्वामी सोबत आपल्या धन्यासोबत त्याने घालवले होते जेणेकरून त्याचं जीवन एक प्रभावित व्हावं म्हणून. Mark stresses the humanity of the Lord Jesus Christ. आणि मार्क येशू ख्रिस्ताचं जे व्यक्तित्व होत त्याविषयी त्यांनी बारकाईने बघितलं. आणि त्याला मनुष्याचा पुत्र असं संबोधित करण्यात आलेलं आहे. मॅथ्यू सीज जीसस एज द किंग ऑफ द ज्यूज. पण मत्तयाने येशू ख्रिस्ताला यहुद्यांचा राजा ह्या दृष्टिकोनातून त्याने बघितले. The one who fulfills the promises of the prophets. जे ज्याने संदेष्ट्यांद्वारे सांगितलेल्या ज्या भविष्यवाण्या आहेत तो पूर्ण करणारा. No one had been on David's throne for 600 years. Pardon me, sir? No one had been on David's throne for 600 years. 16 वर्षापर्यंत दाविदाच्या सिंहासनावर कोणीच बसू शकला नाही. Current king Herod had no ancestral claim to it. आणि जो वर्तमान असा तो जो राजा होता हेरोदेस या विषयी सुद्धा तो काही सांगू शकला नाही. त्याच्याकडे काही त्याच्याकडे बोलायला काही होत नाही. Now at last one was coming who would be the rightful king. आणि शेवटी जो खरा असा राजा होता तोच त्या सिंहासनावर बसण्याकरिता आला. From the very beginning Matthew focuses his readers attention on Christ's ancestry in the royal line of David. आणि म्हणून आपण पाहतो की मत्ते आपल्या जेव्हा तो आपल्या
शुभ वर्तमानाची सुरुवात करतो तर पहिल्या अध्याय मध्येच तो दाविदाचे जे वंशज होते आणि येशू त्या वंशजाच्या त्याच्या वंशजातून आलेला आहे त्याविषयी तो त्याच्यामध्ये लिहितो. He describes how his birth fulfills prophecy and has the marks of God's involvement. आणि ह्यामध्ये तो येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी सांगतो जे भविष्य व्यक्त जे संदेश त्यांनी लिहिण्यात आले होते त्यांच्या पुस्तकात आणि देवाने त्या भविष्यवाण्या कशा प्रकारे पूर्ण केल्या त्या अध्याय एक मध्ये तो लिहितो. You know, Matthew also speaks about the angelic choir, you know, which and the archangels which welcomed Lord Jesus Christ. आणि मत्तै आपल्या शुभवर्तमानामध्ये त्या देवदूतांविषयी सुद्धा लिहितो जे मुख्य असे देवदूत होते जेव्हा येशू जन्मला त्यावेळेस ते त्याला नमन करण्यासाठी त्याचे आभार मानण्यासाठी आलेले होते. While Luke, you know, writes about the shepherds and you know, Matthew talks about the worship of the child by wise men from the east. आणि ज्या प्रकारे लुक मेंढपाळाविषयी लिहितो त्याच्या व्यतिरिक्त मत्तै येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी मागी लोक त्याला नमन करण्यासाठी आलेले होते त्याविषयी तो लिहितो. This theme of Jesus as the king of the Jews is also seen in his passion. As Matthew records the crown of thorns, the scepter, and the title given to Jesus, all mocking his pretensions. आणि आपण पाहतो की मत्तै शुभवर्तमानाचा जो शीर्षक आहे की येशू हा यहुदियांचा राजा याविषयी आपण पाहतो की त्याने का असं केलेलं आहे कारण त्याने बघितलं की जे काट्यांचा जो मुकुट होता जेव्हा येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर ठेवण्यात आला आणि तो जो मुकुट होता तो अपमानाचा आणि निंदेचा असा एक प्रतीक होता आणि येशूला वधस्तंभावर खिळल्या वेळेस त्यांनी असं लिहिलं होतं की हा यहुदियांचा राजा आहे. Jesus when he was born the wise men from the east they asked him where is the child the king of the Jews. आणि जेव्हा येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता त्यावेळेस मागी लोक जे पूर्व दिशेतून आलेले होते त्यांनी असा प्रश्न विचारला होता की यहुदियांचा राजा ज्याचा आज जन्म झालेला आहे तो कुठे आहे. The crowd, you know, when Jesus had a triumphal entry into Jerusalem, they all shouted Hosanna, that means Lord save us. Yes. They accepted him, you know, they acknowledged him to be a king. Yes. आणि यरुशलेमामध्ये आपण पाहतो जेव्हा येशू ख्रिस्ताचा विजय प्रवेश होत असताना यहुदी लोकांनी येशू ख्रिस्ताला आपला राजा म्हणून ओळखला आणि म्हणून ते होसन्ना होसन्ना गात म्हणत होते की प्रभू आमच्या सोबत. यु नो इट वॉज कस्टमरी इन दोज डेज वेन द किंग गोज फॉर अ बॅटल ही गोज विद अ हॉर्स. आणि त्यावेळेस अशी प्रथा होती की जर कोणता राजा युद्ध लढण्यासाठी युद्धामध्ये जात आहे तर तो घोड्यावर जात असायचा. And when he returns after winning the battle, normally, you know, he comes with the horse. He comes with the ass or a donkey. पण जेव्हा तो ते युद्ध जिंकून परत यायचा तर तो एका गधावर बसून यायचा. And he declares to the nation, now there is no war, now it is peace. And you all can have a comfortable living
And likewise, you know, the Prince of Peace, our Lord Jesus Christ, he also had a triumphal entry into Jerusalem during the time of Passover to declare that I have come to give you peace, and that peace is eternal. आणि त्याच प्रकारे जेव्हा तो युद्ध करून यायचा तो राजा जेव्हा तो गध्यावर बसून यायचा त्यावेळेस तो ह्या गोष्टीला प्रकट करायचा की आता कोणतंच युद्ध होणार नाही आता आपला जो देश आहे तो शांतीमध्ये राहणार आहे कोणत्याच प्रकारची काही संघर्ष होणार नाही त्याच प्रकारे जेव्हा येशू ख्रिस्ताचा विजय प्रवेश यरुशलेमामध्ये झाला तर येशू ख्रिस्ताने हे सांगितले की देवाची शांती तुमापर्यंत आलेली आहे आणि तो शांतीचा राजा मी आहे. You know, there was a small difference when the king comes. People with a lot of singing and you know, with the bands, with the trumpets and with the bands, they welcome him. But when Jesus was going, you know, people welcomed him by putting a lot of clothes on the street, acknowledging him to be the Prince of Peace. आणि जेव्हा एक राजा प्रवेश करतो तेव्हा त्याच्या प्रवेशाच्या वेळेस वाद्य वाजवून गाणे म्हणून नाचून गाऊन त्याचं स्वागत करण्यात येते पण इथे आपण एक भिन्नता पाहू शकतो ती अशी की जेव्हा येशू ख्रिस्त यरुशलेममध्ये प्रवेश करीत होता त्यावेळेस लोकांनी झाडांच्या फांद्या त्याच्या चरणी टाकल्या त्याच प्रकारे लोकांनी आपले कपडे सुद्धा त्याच्या चरणी टाकले. People acknowledge him to be the king, and they even assumed that he would deliver him. They deliver them from the hands of the Roman Empire. आणि लोकांनी असा मनामध्ये अशा मनामध्ये गृहित धरले की हा आमचा तो राजा आहे जो आम्हाला या रोमी लोकांच्या बंधनातून बंधुमुक्त करण्यासाठी आलेला आहे. So he was born as a king, he lived as a king, and when he died, the Pilate said, please write an inscription on the top of the cross saying that he was Jesus, Jesus of Nazareth, King of the Jews, INRI. You know, these are the four words, four letters, the Greek letters that were written and kept on the top of his head. जेव्हा येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तो राजाप्रमाणे जन्मला तो राजाप्रमाणे जगला आणि त्याच प्रकारे जेव्हा तो वधस्तंभावर खिळला गेला तर आपण तिथं पाहतो की पिलाताने त्याच्यासाठी त्याच्या वधस्तंभावर एक पाटी लावण्यात आली आणि त्या पाटीवर INRI इनरी हे युनानी ग्रीक भाषेमध्ये लिहिण्यात आलं ज्याचा अर्थ होतं की नासरतेचा यहुदियांचा राजा. The abbreviation INRI, you know, expansion, it goes like this: Issus Nazarene Rex Istus. Issus Nazarene Rex Istus म्हणजे नासरताचा येशू राजा यहुदियांचा येशू राजा. Pilate asked him, are you the king? Jesus said, yes, I am. जेव्हा पिलाताने त्याला विचारलं की काय तू राजा आहेस त्याने म्हटलं हो मी राजा आहे. He also said, unless and until the authority is given from you from heaven, you don't have any control over me. आणि येशूने हे सुद्धा म्हटले होते की जर तुला स्वर्गातून माझ्यावर अधिकार दिला गेला नसता तर तुझा माझ्यावर कोणताच अधिकार नसता. So he proved that he lived as a king. आणि अशा प्रकारे त्यांनी हे साबित केले त्याने याची खात्री करून दिली की तो राजाप्रमाणे जगला. In those days the kings used to wear costly you know garments. आणि त्यावेळेस जे राजे
व्हायचे ते चांगले किमती पोशाख घालत होते. You know why the soldiers were after the robe of Jesus Christ? तुम्हाला ठाऊक आहे का की जे ते शिपाई होते का ते येशू ख्रिस्ताने जे वस्त्र घातलेले होते त्याच्या मागे होते. The Bible says it was not a stitched one, it was a woven one, you know, it was very costly in those days. Okay. ती जे कापड येशू ख्रिस्ताने जे पोशाख घातलेलं होतं ते शिवलेलं नव्हतं पण ते त्या दिवसांमध्ये एक बहुमूल्य असा तो पोशाख होता जो खूप म्हणजे महाग होता. They make it in the company itself and you know it doesn't go to a tailor shop and it was considered to be very expensive. आणि तो जो पोशाख होता तो कोणत्या टेलर द्वारे शिवण्यात आलेला नव्हता पण तो सरळ कंपनीद्वारे एक उपलब्ध करून देण्यात आलेला होता. त्या दिवसामध्ये तो खूपच असा महागाचा असा पोशाख असायचा. And that is why the soldiers they said let us not tear this one into pieces to get these pieces but let us cast lots so that one man would get benefit. आणि तिथे म्हणून आपण पाहतो की जे शिपाई होते ते म्हणू लागले की आपण हा जो पोशाख आहे ज्याला आपण फाडू नये पण आपण चिठ्ठ्या टाकूया कारण ज्याच्यासाठी तो निवडला असेल त्याला तो मिळेल आणि याचा लाभ त्या शिपायाला मिळेल. ही वर अ व्हेरी कॉस्टली ड्रेस कारण खरच तो एक महागाचा असा पोशाख होता. लाइक अ किंग एक राजाचा एक राजाने घातलेला असा पोशाख. So you know Matthew writes all these things in detail. आणि मत्तय आपल्या शुभवर्तमानामध्ये या सर्व गोष्टी एकदम सविस्तरपणे त्याने लिहिलेले आहेत. Praise the Lord, we have the King of Kings, you know. Amen. आणि खरंच देवाचे आपण आभार मानतो देवाची स्तुती करतो की आपल्याकडे राजांचा राजा आहे. The genealogy begins like this saying that you know Jesus the son of Abraham the son of David. आणि आपण पाहतो येशू ख्रिस्ताची जी वंशावळी आहे ही या प्रकारे सुरुवात होते अब्राहमाचा पुत्र दाविद आणि याचा पुत्र जो येशू ख्रिस्त त्याची वंशावळी. सो लॉट ऑफ किंग्स कम अँड गो बट ही इज अन इटर्नल किंग. पुष्कळशे राजे आलेत आणि गेलेत पण हा जो राजा आहे तो सार्वकालिक किंवा शाश्वत राजा आहे. So what are the intentions of Matthew writing this book? तर मग मत्तयला ह्या शुभवर्तमान लिहिण्याचा मागचा त्याचा उद्देश किंवा लक्ष काय होता? Mark is written for the unbelievers. आणि written for the unbelievers. Unbelievers. Okay. Mark no? मार्कने विधर्मी लोकांसाठी आपले शुभवर्तमान लिहिले. बट मॅथ्यू राइट्स टू अ डिफरंट ऑडियन्स यू नो फ्रॉम मार्क. पण मत्तयने मार्क पेक्षा वेगळ्या अशा वाचणाऱ्यांसाठी लिहिले. सो देन टू हुम ही राइट्स? तर मग त्याने कोणासाठी आपले शुभवर्तमान लिहिले? Matthew writes to the new believers. मत्तयाने नवीन विश्वासणाऱ्यांसाठी हा शुभवर्तमान लिहिला. Many of them at the time were the converted Jews. त्यावेळेस पुष्कळशे असे जे यहुदी होते ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये वळलेले होते. I need to attend an important call. Would you just please yes.
Well, sorry for the interruption. So the new believers were focused by Matthew. आणि मत्तयाद्वारे नवीन विश्वासणाऱ्यांकडे लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. These intentions can be seen clearly at the end of the gospel. आणि शुभवर्तमानाच्या शेवटच्या अध्यायामध्ये आपल्याला मत्तयाचा जो उद्देश हे शुभवर्तमान लिहिण्याच्या मागचा आपल्याला पाहायला मिळतं. Now he writes the final words to his apostles. आणि आपण पाहतो की येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना आपले अंतिम शब्द तिथे लिहितो. Jesus said, you know, go and preach to all the nations and making them disciples. आणि तिथे तो लिहितो की सर्व जगामध्ये जाऊन सुवार्ता प्रसार करा आणि प्रत्येकांना शिष्य करा. Matthew certainly fulfills that aim. आणि मत्तयाने येशू ख्रिस्ताचा हा जो लक्ष होता याला पूर्ण केले. यु नो ही प्रोवाइड्स अ मॅन्युअल ऑफ डिसिपलशिप फॉर दोज हु एंटर द किंगडम. मत्तयाने एक अशी सूची तयार केली त्या नवीन विश्वासणाऱ्यांसाठी जे देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करणार होते. दिस वॉज हाऊ द गॉस्पल केम टू बी यूज्ड within the early church. अशा प्रकारे आरंभिक मंडळी मध्ये सुवार्ता देण्यात आली. It is one of the reasons why it is included first in the New Testament. आणि याचं कारण काय की नवीन कराराच्या पुस्तकांमध्ये ही पुस्तक पहिल्या क्रमांकावर ठेवण्यात आली. मार्क्स गॉस्पल वॉज अप्रोप्रिएट फॉर समवन इंटरेस्टेड इन क्राइस्ट बट नॉट इट परस्युएडेड. मार्क जो शुभवर्तमान आहे एक अशा व्यक्तीसाठी लिहिण्यात आले ज्याला जो एक एक असा व्यक्ती होता ज्याला सुवार्ता सांगण्याची गरज होती पण तो त्या सुवार्तेला समजण्यासाठी तो तेवढा तयार नव्हता. इवन दो मॅथ्यू री राईट्स यु नो व्हॉट मार्क अकॉम्प्लिशेस बट ही राईट्स विथ अ डिफरंट पर्पस. पण मत्तयाने जे लिहिले ते मार्कने ज्या प्रकारे लिहिले त्याच गोष्टी त्याने सुद्धा आपल्या याच्यामध्ये आपल्या शुभवर्तमानामध्ये लिहिल्यात पण त्याचा जो उद्देश होता ते लिहिण्यामागचा तो एक वेगळा उद्देश होता. Now we are going to see about an early start. आपण यामध्ये त्याचे आरंभिक आरंभ पाहू शकतो. Matthew starts his account much earlier than Mark. आणि मार्क पेक्षा खूप अगोदर मत्तयाने आपला जो लेखा जो का होता तो लिहिला. He starts with the birth of Jesus Christ, you know, in the context of his ancestry. आणि आपण पाहतो की मत्तय आपल्या शुभवर्तनामध्ये जे लिहितो ते वंशावळीचा उल्लेख करीत तो लिहितो. You know, he emphasizes much on the you know the ancestral line. आणि आपण पाहतो की मत्तय खूप लक्षपूर्वक येशू ख्रिस्ताच्या वंशावळी ज्या वंशावळीद्वारे येशू ख्रिस्त ह्या जगात आला त्या गोष्टीवर अधिक भर देतो. Mark, whereas he starts with the baptism of our Lord Jesus Christ. पण मार्क जो आहे तो येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्मा जेव्हा होतो त्या घटनेतून तो सुरुवात करतो. मेबी ही इज लेस इंटरेस्टेड म्हणजे
याचा अर्थ असा नाही की तो या सर्व गोष्टीमध्ये रुची नव्हता घेत और इवन यू नो इग्नोरंट ऑफ हिज बर्थ आणि असंही नाही म्हणू शकत की येशूच्या जन्माविषयी त्याला त्याला काही घेणं देणं नव्हतं. Well, before we hear Jesus teaching and see his miracles, Matthew has set the scene for us, creating a sense of exceptions as the Jewish Messiah arrives on the scene of history. पण आपण मत्तयाच्या शुभवर्तनामध्ये पाहतो की मत्तय त्या ख्रिस्ताविषयी लिहित आहे जो इतिहासात मध्ये येणारा असा होता आणि त्याचे जन्म जसं झालेलं आहे ते वंशावळीच्या माध्यमातून झालेलं आहे त्याविषयी तो खूप डिटेल मध्ये लिहितो. लॉंगर अकाउंट आणि आपण पाहतो की त्याने जे लेखा दिलेला आहे जे नोंद त्याने केलेली आहे ती खूप मोठी नोंद आहे. An earlier scene about an earlier start. Now we are studying about a longer account. अगोदर आपण बघितलं होतं की त्याचे त्याची जी सुरुवात होती ती लवकर झालेली किंवा लवकर झालेली सुरुवात होती आणि आता आपण पाहत आहोत की त्याचं जे त्याची जे कार्य आहे त्याची जी सुरुवात त्यांनी जे कार्य केलेले आहेत ते आता खूप म्हणजे खोल प्रमाणात आहेत सविस्तर आहेत. Matthew is the fullest and the most systematic account of Jesus. Matthew is the fullest and the most systematic account of Jesus' life, reflecting perhaps the orderly mind of an accountant. आणि जर आपण बघितलं तर मत्तयाने जे येशू ख्रिस्ताविषयी ज्या गोष्टी लिहिल्यात ते खूपच बारीकाईने त्याने त्या सर्व गोष्टी नमूद केल्या आणि खूपच म्हणजे काटेकोरपणे लक्ष देऊन त्या गोष्टी लिहिल्यात ज्या प्रकारे एक लिपिक एक अकाउंटंट असतो तो प्रत्येक गोष्टी एकदम सविस्तरपणे लिखतो तशा प्रकारे. ही इन्क्लूड्स मटेरियल फ्रॉम हिज ओन ऑब्झर्वेशन्स आणि ज्या गोष्टी त्याने आपल्या शुभवर्तमानामध्ये लिहिल्यात त्या गोष्टी त्याने स्वतः अनुभवलेल्या आहेत. कारण तो त्या 12 प्रेषितांपैकी एक प्रेषित होता and he had some research of his own आणि म्हणूनच त्याने स्वतःहून त्याने शोध घेतले. लूक अँड मॅथ्यू अपेरेंटली यूज अ कॉमन सोर्स अननोन टू ऑर इग्नोर्ड बाय मार्क. मत्ते आणि लूकने ज्या माध्यमाचा उपयोग केला ते जवळजवळ एक सारखेच होते पण मार्कने त्या गोष्टींवर लक्ष दिलेले नाही. Well, he not only writes about the birth of Lord Jesus Christ. मत्तयाने फक्त येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयीच लिहिलेले नाही. And he has more discourses and collected sayings. पण त्याने आणखी काही गोष्टीचा संग्रह केलेले आहेत ज्या येशू ख्रिस्त सोबत असताना त्याच्या पाहण्यामध्ये त्याच्या दृष्टीत घडले. He writes a detailed account of his death. त्याने येशू ख्रिस्ताच्या मृत्यू मरणाविषयी सुद्धा सविस्तरपणे लिहिले. He includes 14 extra sayings of Jesus included in the narrative of his death. आणि येशू ख्रिस्त मरत मृत्यू पावत मरण पावत असताना
जे गोष्टी येशू बोलला त्यामध्ये असे 14 अशा असे वाक्य आहेत ते त्यांनी आपल्या शुभवर्तनामध्ये त्यांनी नमूद केलेले आहेत. Jesus periodically talks about his death in 14 places. आणि 14 असे स्थान होते येशू ख्रिस्ताने आपल्या मरणाविषयी त्या प्रत्येक स्थानावर आपल्या शिष्यांसोबत बोललेला होता. Now we are going to see some of the alterations. आणि याच्यामध्ये जे ऑल्टर झालेले ऑल्टरेशन झालेलं आहे ते आपण पाहूया. Matthew has made a number of alterations to Mark text. आणि मार्क पेक्षा काही ऑल्टरेशन जे आहे ते मत्तेने आपल्या शुभवर्तमानामध्ये केलेले आहेत. Why he does that? आणि हे बदल त्याने का केलेले आहेत? You know, we normally alter something when we feel what is important, we just take it and we leave the rest of it. साधारणतः काय होतं की ज्या गोष्टी आपल्याला वाटत की ह्या म्हणजे उपयोगी किंवा लाभदायक आहेत ह्याच गोष्टी आपण ठेवायला पाहिजे आणि ज्या अनुपयोगी आहेत. Likewise, Matthew's accounts are often shorter. आणि म्हणून आपण पाहतो की मार्कला ज्या गोष्टी महत्वपूर्ण वाटल्या त्याच त्याने त्याच्या शुभवर्तमानामध्ये नमूद केल्या. He omits harsh or vivid detail to produce a smoother story. आणि त्याने जे असे हृदयाला टोचणारे जे येशू ख्रिस्ताचे जे वाक्यांश होते त्याने आपल्या पुस्तकात लिहिलेले नाही पण त्याने जे एक आपण जे कहानी एक कथा सांगतो ती जे एक सोपी असते ती सरळ असते त्या प्रकारे त्याने आपल्या शुभवर्तनामध्ये येशू ख्रिस्ताविषयी नमूद केलं. He also wants to clarify any misunderstanding and spares the confusions of the disciples. आणि तो स्वतःला या गोष्टीपासून वाचवण्याचा प्रयत्न करीत होता की जे लोकांचे जे प्रश्न होते किंवा काही गैरसमज होते आणि शिष्यांमध्ये ज्या घडामोडी झाल्यात मतभेदच्या त्याला त्या सर्व गोष्टीशी काही घेणं देणं नव्हतं म्हणून त्याने त्या गोष्टी आपल्या शुभवर्तमानामध्ये लिहिलेल्या नाही. What do you feel when you read Matthew's gospel? जेव्हा तुम्ही मत्तेचं शुभवर्तमान वाचता तेव्हा तुम्हाला असं काय महसूस होते किंवा तुम्हाला काय असं वाटत? Matthew is more sober. मत्ते एक सरळ एक प्रामाणिक असा व्यक्ती आहे असं वाटतं. The writings of Matthew is more sober, less enthusiastic and less emotional than Mark. तर आपल्याला असं वाटतं की मत्ते जो आहे तो एकदम साधा सरळ असा व्यक्ती आहे मार्क पेक्षा किंवा तो असा म्हणजे एक शांत प्रकारचा असा व्यक्ती आहे मार्क पेक्षा तो असा उत्तेजित व्यक्ती नाही मार्क पेक्षा. This is an old man reflecting on his own first hand experiences. असं वाटतं की एक असा म्हातारा असा व्यक्ती जो आपल्या पहिली अनुभूती जी आहे तो सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. And he comes across more as a teacher than a preacher. आणि याच्यामध्ये आपल्याला हे सुद्धा पाहायला मिळतं की तो एका प्रचारकापेक्षा किंवा संदेशापेक्षा एक शिक्षक शिकवणारा असा तिथे आपल्याला पाहायला मिळतं. What are some of the collective sayings you see here? आणि त्या कोणत्या अशा संग्रह अशा कोणत्या गोष्टी ज्याने त्या लिहिलेल्या आहेत हे तुम्हाला पाहायला मिळतात की याच्याद्वारे आपल्याला समजतं की हा एक शिक्षकाच्या गोष्टी आहेत. Matthew collects the sayings of Jesus into 5 sermons. आणि मत्ते जो आहे तो 5 अशा संदेशामध्ये
येशू ख्रिस्ताच्या शिकवणी विषयी इथं लिहितो. You know, if you collect these things, it all speaks about the discipleship. जर तुम्ही हे पाच संदेश जर एकत्र केलं तर त्यामध्ये आपल्याला हे आढळत की त्याच्या शिष्यत्वाविषयी त्याने त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. The Sermon on the Mount is the best known. आणि आपण पाहतो जे पर्वतात डोंगरावरचा जो उपदेश आहे तो सर्वांसाठी एक असा जाणून घेणारा एक असा संदेश आहे. But there are four more, you know, which are connected to the theme of the kingdom. पण राज्याशी निगडीत असे चार असे विषय आपल्याला तिथे पाहायला मिळतात. अजून दिस इज कॉन्ट्रास्ट टू मार्क. आणि हे मार्क शुभवर्तनापेक्षा हे भिन्न आहेत. There is very little mention about the discourses. आणि मार्कच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला हे जे वार्ता आहे हे खूप कमी प्रमाणात पाहायला मिळते. And to Luke. आणि त्याच प्रकारे लूक शुभवर्तमानामध्ये. Who spreads the sayings of Jesus all the way through the narrative. ज्याने येशू ख्रिस्ताविषयी एक क्रमानुसार कथेप्रमाणे लिहिलं. Given the Jewish readership, it is highly likely that Matthew has a special reason for presenting exactly five sermons. त्याच प्रकारे मत्तयाने आपल्या ज्या पाच संदेशामध्ये येशू ख्रिस्ताच्या त्या दैवत्व विषय किंवा राज त्याच्या राजकीय विषय जे लिहिलं ते लुकापेक्षा अधिक आहेत आणि सविस्तर आहेत. यू नो मोस्टली मॅथ्यू वॉज रेड बाय द ज्यूइश पीपल. कारण मत्तयचं जे शुभवर्तमान आहे ते अधिकतर रीत्या यहुदी लोकांद्वारे वाचण्यात आलं. And there is a special reason why he presents exactly five sermons to them. आणि त्याचा मागचा जो एक विशेष असं कारण की का त्याने हे पाच संदेश आपल्या शुभवर्तमानामध्ये त्या यहुदियांसाठी लिहिलेलं होतं. You know, he compares the five books of the Moses in the Old Testament. कारण हे जे पाच पुस्तका आहेत त्या ते पाच संदेश तो मोशेनी लिहिलेल्या त्या पाच पुस्तकाशी तो त्याची तुलना करतो. You know, these books have the places at the heart of his gospel. आणि त्याच्या शुभवर्तमानामध्ये हे जे पाच स्थान आहेत एक हृदयासारखे आहेत. Matthew is telling his readers that Jesus brings a new law, not the law of Moses anymore. But the law of Christ. आणि मत्तय आपल्या शुभवर्तनामध्ये वाचकांना हे लिहिण्याचा प्रयत्न करत आहे किंवा हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की येशू ख्रिस्त एक नवीन नियम शास्त्र घेऊन किंवा एक नियमावली घेऊन येत आहे आणि ती नियमावली किंवा ते नियमशास्त्र आहे ते मोशेच्या नियमशास्त्रा सारखं नाही. Hence, throughout the Sermon on the Mount, we have Jesus' testament of the law. आणि आपण पाहतो की जे डोंगरावरचे प्रवचन आहे त्या प्रवचनामध्ये येशू ख्रिस्ताने जी आपली नवीन नियमावली होती तिथं त्याने तिथं सांगितलेली आहे. He said like this, you have heard it said in the law of Moses, but I say unto you. आणि त्याने याची सुरुवात अशा प्रकारे केली की तुम्ही ऐकलं नियम मोशेच्या नियमशास्त्रामध्ये ज्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहेत पण आज मी तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगतो. थिंग्स विल नेव्हर बी द सेम अगेन. ज्या गोष्टी आता आहेत त्या पुन्हा तसेच राहणार नाहीत. Now let us see some of the structure of the book of Matthew. आणि आता आपण
त्याचे एक स्ट्रक्चर मत्तय शुभवर्तमानचे एक स्ट्रक्चर पाहूया. As we have already seen that Matthew uses Mark's basic framework. आणि आपण बघितलेलं आहे की ज्या प्रकारे मार्कने जे एक फ्रेम तयार केलेली आहे त्याचाच एक नमुना मत्तयने आपल्या शुभवर्तमानामध्ये घेतलेलं आहे. बट ही ऑल्सो ऍड्स हिज ओन स्ट्रक्चर. पण त्याने आपलं सुद्धा एक स्ट्रक्चर ह्या शुभवर्तमानामध्ये त्यांनी तयार केलेला आहे. यु नो ही युजेस अ फ्रेज दॅट टाइम त्याने तिसऱ्यांदा एक असा वाक्यांश त्याने नमूद केलेला आहे. फ्रॉम दॅट टाइम त्याने या अशी सुरुवात केलेली आहे की त्या काळापासून. सो वी रीड त्याने म्हणून आपण वाचतो असे शब्द उपयोगात आणले. यु नो दीज टू फ्रेजेस ही युजेस आणि हे असे दोन वाक्यांश आहेत त्याने ह्या शुभवर्तमानामध्ये लिहिलेलं आहे. लेट मी गिव्ह यू अन एक्झाम्पल आणि याच्यासाठी मी तुम्हाला एक असा उदाहरण देऊ इच्छितो. फ्रॉम दॅट टाइम ऑन जीसस बिगॅन टू प्रीच रिपेंट फॉर द किंगडम ऑफ हेवन इज नियर. आणि त्याने असं लिहिलेलं आहे की त्या काळापासून येशूने प्रसार करायला सुरुवात केली की देवाच्या राज्य जवळ आलेलं आहे म्हणून पश्चाताप करा. अँड फ्रॉम दॅट टाइम ऑन जीसस बिगॅन टू एक्सप्लेन टू हिज डिसायपल्स दॅट ही मस्ट गो टू जेरुसलेम अँड सफर मेनी थिंग्स. आणि त्या वेळेस पासून येशूने आपल्या शिष्यांना सांगितलेलं आहे की तो यरुश्लेमामध्ये जाणार आहे आणि कशा प्रकारे त्याच्या तिथं अधिक प्रमाणात छळ होणार आहे. द फर्स्ट अपिअरन्स ऑफ द प्रेस कॅप्चर्स द सेन्स ऑफ हिज मिनिस्ट्री इन द नॉर्थ. आणि पहिलं जे त्याच्या सेवेविषयीचं जे एक चित्र आहे ते उत्तर भागामध्ये केलेल्या सेवेविषयी आहे. अँड द सेकंड द इनएविटेबली ऑफ हिज डेथ इन द साऊथ. आणि दुसरं जे त्याचं वाक्यांश आहे ते त्याच्या मृत्यूच्या वेळेत जे दक्षिण क्षेत्रामध्ये किंवा दक्षिण भागाकडे होणार होती त्याविषयी आहे. Matthew also uses the words when Jesus had finished. आणि मत्तयने असे शब्द सुद्धा वापरलेले आहेत जेव्हा येशूने ते संपवले किंवा समाप्त केले. Why he writes like that? त्याने का अशा प्रकारे लिहिलं? To change the direction of his narrative. याचं कारण असा होता की जे वाचणारे आहेत त्यांचा जो मन आहे त्यापासून वळवण्यासाठी. द मोस्ट मार्क्ड अँड टेलिंग स्ट्रक्चरल चेंज हाउएव्हर कन्सर्न्स द वे यू नो ही ऑल्टर्स द फाईव ब्लॉक ऑफ क्राइस्ट टीचिंग विथ फोर ब्लॉक्स ऑफ हिज थिंग्स. पार्डन. Well, yeah. You know, the structural change in Matthew is this. You know, he alters the five blocks of Christ's teaching with four blocks of his works. Okay. आपण पाहतो की जे मार्क मध्ये त्याने जे स्ट्रक्चर येशू ख्रिस्ताचा सांगितलेला आहे त्या स्ट्रक्चरला घेऊन त्याने अजून एक असा स्ट्रक्चर आपल्या शुभवर्तनामध्ये त्याने सांगितलेलं आहे किंवा तयार केलेलं आहे जिथे आपण पाहतो की येशू ख्रिस्ताचे जे पाच संदेश होते ते संदेश त्याने ते जे ब्लॉक्स होते
ते संदेशाचे ब्लॉक्स त्याने त्याच्या कार्याद्वारे तिथे त्याने नमूद केलेले आहे. लेट मी गिव्ह यू अ सिंपल एक्झाम्पल. याच्यासाठी एक तुम्हाला साधारण उदाहरण देतो. You know, we see the introduction. In the introduction part, we see the birth, baptism, and temptation of Jesus Christ. आणि आपण जेव्हा आपण परिचय पाहतो त्याच्यामध्ये आपण पाहतो येशू ख्रिस्ताचा जन्म, त्याचा बाप्तिस्मा आणि त्याचे सेवा कार्य. Temptations. सॉरी त्याची परीक्षा. So underneath we see like this. आणि या अंतर्गत आपण पाहतो. You know, the teachings are the word. From chapter 5 to 7. आणि पाच अध्यायापासून तर अध्याय 7 अध्याय मध्ये आपण काही असे शिकवण तिथे पाहतो. Then we see the deed. त्याच्यानंतर आपण त्याचे कृत्य पाहतो. Now the work of Jesus Christ. येशू ख्रिस्ताचे केलेले कार्य तिथे पाहतो. Chapter 8 and 9. आणि 8वा आणि 9वा अध्याय. If you read chapter 10 of Matthew, it is word. जर आपण अध्याय 10 मत्तय सुवर्तमानचा वाचला तर त्याच्यामध्ये आपल्याला वचनाविषयी पाहायला मिळतं. Then 11 and 12 we see the deed of Jesus Christ. आणि 11 आणि 12व्या अध्यायामध्ये आपल्याला पुन्हा येशू ख्रिस्ताने केलेले जे कार्य आहे त्याविषयी आपल्याला पाहायला मिळतं. Chapter 13 he speaks about a lot of parables, you know, word. आणि आपण 13व्या वचना 13व्या अध्यायाच्या समोर जेव्हा आपण पाहतो तर असे काही दृष्टांत येशू ख्रिस्ताने तिथं घेतलेले आहेत. चॅप्टर 14-17 यू सी द डीड्स ऑफ जीसस क्राइस्ट. आणि पुन्हा 14 अध्याय पासून तर 17 अध्याय पर्यंत येशू ख्रिस्ताने जे कार्य केलेले आहे त्याच्याविषयी आपल्याला पाहायला मिळतं. And chapter 18, we see the teachings of Jesus Christ. आणि पुन्हा 18व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताचे शिकवण आपल्याला पाहायला मिळते. Verse 19-23, we see the deeds of Jesus Christ. आणि 19 वचनापासून तर 29 वचनापर्यंत आपल्याला येशू ख्रिस्ताचे कार्य पाहायला मिळतात. Chapter 24 and 25, we see the word of Jesus Christ. आणि 24-25 अध्यायामध्ये आपण येशू ख्रिस्ताचे पुन्हा संदेश किंवा त्याचे दिलेले उपदेश आपण पाहू शकतो. Then we see in conclusion is death and resurrection. आणि त्याचे जे समापन होते त्याच्या वधवस्तंभावर मरण्याद्वारे आणि त्याच्या पुनरुत्थित होण्याद्वारे. Well, now you may able to understand the book of Matthew. आता मी विश्वास करतो की नक्कीच तुम्हाला मत्तयचं जे शुभवर्तमान आहे ते समजण्यासाठी सोपे होईल. 5 words and 4 deeds. 5 उपदेश आणि 4 कार्य. What are the word? Number 1, 5 to 7, chapter 5 to 7, full of word. आणि अध्याय 5 ते अध्याय 7 पर्यंत येशूचे उपदेश. Deed comes in 8 and 9. आणि 8 अध्याय पासून 9 अध्याय पर्यंत येशू ख्रिस्ताने केलेले कार्य. वर्ड चॅप्टर 10. आणि 10व्या अध्याय मध्ये पुन्हा उपदेश. डीड 11 and 12. 11 आणि 12 अध्याय पुन्हा येशू ख्रिस्ताने केलेले कार्य. वर्ड 13. 13व्या अध्याय वर्ड त्याचा उपदेश. डीड 14-17. 14 अध्याय पासून 17 अध्याय पर्यंत पुन्हा येशू ख्रिस्ताचे कार्य. वर्ड 18. 18 अध्याय मध्ये पुन्हा येशू ख्रिस्ताचा उपदेश. डीड 19-23. आणि 19 अध्याय पासून अध्याय 23 पर्यंत येशू ख्रिस्ताचे कार्य. वर्ड 24 and 25. 24 अध्याय आणि 25 अध्याय मध्ये पुन्हा येशू ख्रिस्ताचा उपदेश. You know that in the deed you see all the miracles. आणि या सर्व कार्यांमध्ये आपण येशू ख्रिस्ताने केलेले जे आश्चर्यकर्म आहे त्याबद्दल आपण पाहतो.
In the word, you will see a lot of parables and teachings and discourses of our Lord Jesus Christ. आणि येशू ख्रिस्ताच्या उपदेशामध्ये आपल्याला त्याचे शिकवण पाहायला मिळतात, पुष्कळसे दृष्टांत पाहायला मिळतात. So we have 5 sermons, 4 of them followed by accounts of the deeds of Jesus. आणि या शुभवर्तमानामध्ये आपल्याला 5 येशू ख्रिस्ताने दिलेले उपदेश पाहायला मिळतात आणि त्याच प्रकारे 4 असे कार्य पाहायला मिळतात जे येशू ख्रिस्ताने केलेले आहे. Well, Matthew is more interested in Jesus communicating his word and deed, giving us the model to follow. आणि मत्तेचे जे रुची होती ते यामध्ये होती की येशू ख्रिस्त जे काही सांगत आहे ते त्याच्या कृत्यामध्ये दिसत का हे सांगण्यामध्ये त्याची अधिक रुची होती. Jesus not only talked but he also did. येशू ख्रिस्ताने फक्त उपदेशच दिला नाही पण ते उपदेश आपल्या जीवन आचरणामध्ये घालून त्याने दाखवलं सुद्धा आहे. Mark invites us to come and see what Jesus did. मार्क आपल्याला याकरिता आमंत्रित करतो की आपण पाहावं की येशू ख्रिस्ताने काय काय केलेलं आहे. But Matthew invites us to come and see what he did and hear what he said. पण मत्ते आपल्याला यासाठी आमंत्रित करतो की पहा येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे आणि ऐका जे तो बोलतो. So glory to God. देवाच्या नावाला गौरव असो. We conclude now. आपण इथं थांबूया, समाप्त करूया. Shall we pray? आपण प्रार्थनेत जाऊया. Our almighty God, our heavenly Father. आमच्या सर्व समर्थ जिवंत देव बाप्पा. Thank you for giving us this time. तुझे आभार मानतो ही वेळ आम्हा सर्वांना देण्यासाठी. Lord Matthew not only writes what you have done but he also says what you have been teaching us. मत्तेने फक्त त्याच गोष्टी आपल्या शुभ वर्तमानामध्ये लिहिलेल्या नाही ज्या तू केलेल्या आहेस पण ते शिकवण सुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत जे तुझी इच्छा आहे की ते आम्ही करावं. One to increase our faith and the other one to follow what you are saying. आणि एक उपदेश आमचा विश्वास वाढवण्यासाठी आणि दुसरं जे काही तू सांगितलेलं आहे त्याद्वारे आपलं आचरणात आणण्यासाठी. Help us not only to be the hearers of your word but doers of your word. प्रभु आमची मदत कर की आम्ही फक्त तुझं वचन ऐकणारच नव्हे पण तुझ्या वचनाद्वारे चालणारे असे व्हावे. Bless your people Lord. आपल्या सर्व लोकांना आशीर्वादित कर बापा. Provide all what they need. त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या सर्व तू पूर्ण कर. Help us to reveal Christ in all our words and in our deeds. आमच्या शब्दांमध्ये तसेच आमच्या कार्यांमध्ये येशू ख्रिस्त दिसावं म्हणून आमची मदत कर दे बापा. Jesus name we pray. येशूच्या नावाची प्रार्थना मागतो म्हणून तू आहे. आमेन. आमेन. आमेन.